नमस्कार मित्रांनो, आज आपण पपईच्या बागेमध्ये आहे. पपईला पपया लागलेल्या आहेत भरपूर प्रमाणात. पपई हे पीक एक वर्षाचं पीक असतं. तर पपई ज्यांनी जे लावली असेल तर दोन पपईच्या झाडांमधील अंतरामध्ये तुम्ही खरबूज किंवा कलिंगडची लागवड करू शकता. 55 ते 60 दिवसात येणारं जे कलिंगड खरबूज हे पीक आहे, तुम्हाला बोनस लागल्यासारखं त्याचा फायदा होऊन जाईल. पपई काढायला येईपर्यंत तुम्हाला खरबूज आणि कलिंगड एक वेगळा इन्कम देऊन जाईल. तो तुमचा बोनस म्हणून तुम्ही समजू शकता.